देवळाली मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सरोज आहिरे यांनी आज त्यांच्या प्रचाराचा भव्य प्रारंभ शिगवे बहुला या ठिकाणी मारुती मंदिर त्याचबरोबर विविध गावांमधील दौऱ्यांनी केलाय. प्रचारादरम्यान महिलांनी ठिकठिकाणी त्यांचं औक्षण केलं. आहिरे यांना गावागावांतून काढलेल्या समर्थनानं प्रचाराची रंगत वाढली आहे. महायुतीच्या देवळाली मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी आज सकाळी देवळाली कॅम्प भागातील चर्चमध्ये प्रार्थना करत प्रचाराला प्रारंभ केला. त्यानंतर शिगवे बहुला या ठिकाणी मारुती मंदिरात दर्शन घेतलं आणि गावांमधून रॅली सुरू केली. ठिकठिकाणी स्थानिक महिलांनी त्यांचं औक्षण केलं तर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. प्रचार दौऱ्याचे पुढील टप्पे शिगवे बहुला वॉर्ड क्रमांक 7 मेढे गावंडे मळा सह्याद्री नगर चारणवाडी नवजीवन सोसायटी वाल्मिक मंदिर देवळाली कॅम्पमधील वॉर्ड क्रमांक 4 त्याचप्रमाणे अन्य विविध भागांमध्ये रॅली पार पडली. रविवार बाजार गवळीवाडा अन्नाभाऊ साठेनगर स्टेशनवाडी विजयनगर प्रचार रॅली काढून मतदारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सरोज आहिरे यांनी देवळाली मतदारसंघामध्ये विविध विकास कामं मंजूर करून आणले. अनेक वर्षांमध्ये प्रलंबित असलेला भगुरदेवी मंदिर रोड काँक्रिटीकरण करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. त्याचबरोबर टंचाई असताना 80 कोटी रुपयांचं पाईपलाईनचं काम मंजूर करून आणलं. 35 ते 36 खेडेगावांमधून शहराला जोडणारे रस्ते सुरळीत करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राची भगूरला स्थापना करण्यात आली. यामुळे ठिकठिकाणी मतदारसंघांमध्ये जणू विजयाची नांदीच झाली आहे. हो, घातलेल्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ज्यांनी विकास केला ह्या मतदारसंघामध्ये त्या ह्या मतदाराच्या लाडक्या आमदार सरोजताई आहिरे यांना भरघोस मताने निर्णय जनतेने निर्णय घेतलेला आहे निवडून देण्यासाठी आणि त्या भरघोस मताने निवडून येतील अशी मी आपणास गवाही देतो. कॅम्प परिसरामध्ये आजचा रविवारचा दिवस आहे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सालोवांचे लाडके आमदार कार्यसम्राट सरोजताई आहिरे यांचा आज या भागामध्ये प्रचार दौरा सकाळी वॉर्ड क्रमांक 7 शिगवा भागातून सुरू झाला. प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे ताईंना बघण्याकरता ताईंचं स्वागत करण्याकरता ठिकठिकाणी आम्ही बघतोय. त्या शिगवा गावाचं नियोजन सकाळी पहिले त्याच्या अगोदर चर्चमध्ये गेलो होतो. चर्चमध्ये सुद्धा तिथं हाच प्रतिसाद बघायला मिळाला. शिगवा गावानंतर गावंडे मळा मेढे मळा आणखी मळे विभाग इथं सुद्धा सकाळी 9 वाजेपासून महिला तिथं ताईंची वाट बघत होते आणि त्याच्यानंतर सह्याद्री नगर चारणवाडी हा सर्व परिसर करत आम्ही 6 नंबर चाळ आपली 6 चाळ आमची नवजीवन सोसायटी हा भाग करत आता इथपर्यंत आलेलो आहे. सांगायचं तात्पर्य एवढं का ताई काय आजच आल्या आणि म्हणून लोक बाहेर आले नाही. मागच्या 5 वर्षापासून सतत लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये ताईंचा येणं सहभाग आहे आणि कामांच्या माध्यमातून ताई मागच्या 2.5 वर्षामध्ये ह्या भागामध्ये सर्व परिचित आहे. महायुतीचं काम आहे, इथल्या स्थानिक नगरसेवकांचं काम आहे, त्या कामाच्या पाठबळावर आणि ताईंनी जो आता इथं कामांचा उच्चांक गाठलेला आहे सर्वच वॉर्डांमध्ये ती कामं सांगण्यासारखे किती घे मी बाईटमध्ये नाही सांगू शकत. लोक त्याची प्रचिती त्याचं कर्ज रूप जे ऋण फेडायचं काम ताईंच्या कामाची पावती हे 20 तारखेला घड्याळ या निशाणीवर बटन दाबून मोठ्या मताधिक्याने ऐतिहासिक मताधिक्याने ताईंना निवडून देतील हा मला किती ठाम विश्वास आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ भगुरू.